नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं स्टिचिंग लाईफ विथ आरूमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये कॉलर ब्लाऊजची कटिंग दाखवली आणि आज स्टिचिंग दाखवणार आहे. तर हा आहे साईड पार्ट, मी अस्तर आणि ते जोडून घेतलं आहे. ही आहे क्रॉस पट्टी, ही आहे कटोरी. कटोरीला आपण ज्याप्रमाणे हे करणार आहोत त्या डॉटप्रमाणे मार्किंग करून घेतलेलं आहे. ह्या दोन कटोरी. आता चला आपण, आणि हा पाठीचा भाग, या पद्धतीने पाठीचा भाग जोडून घेतला आहे. चला आता मी तुम्हाला दाखवते कसं करायचं. कटोरीप्रमाणेच आपण कटोरी ब्लाऊज जसं स्टिच करतो त्याप्रमाणेच हे दोन्ही पाठ ठेवून घ्यायचे. त्यानंतर कटोरी ठेवून घ्यायची, त्यानंतर क्रॉस पट्टी ठेवून घ्यायची ज्याची त्याची सेपरेट. आणि आता हे आपण बाजूला करणार आहोत. आता हे इथे ठेवून घेऊ. चला आता आपण स्टिच करायला घेऊ. आता कटोरी जोडायला आपण नॉर्मली काय करतो, बाकीच्या ब्लाऊजला खालून कटोरी जोडायला सुरुवात करतो. याला आपण वरतून जोडणार आहोत कटोरी. तर वरच्या बाजूने कटोरी जोडायला सुरुवात करायची. बरोबर, आपण जितकं मार्जिन ठेवतो तितकं मार्जिन ठेवायचं. चला आता सुरू केली आपण जोडायला. बरोबर ओढायचं वगैरे काहीच नाही, एकदम हलक्या हाताने कटोरी फिरवून घ्यायची. आपण जितक्या हलक्या हाताने फिरू म्हणजे तितक्या पद्धतीने ब्लाऊज छान बसतं आपलं. बघा आता आपलं एकदम बरोबर आलं आहे. आता याला मजबूतीसाठी आपण डबल शिलाई मारून घेऊ. आता याला डॉट देणार आहोत आपण. तर डॉट बरोबर कसे द्यायचे, जे आपण मार्किंग केली आहे त्या मार्किंगवरच द्यायचे. हे झालं बघा, आता आपला कटोरीचा डॉट दिला आपण. आता उलगडून बघू आपण कटोरी आपली कशी आली. तर पहा कटोरी आपली एकदम छान आली. आता हा क्रॉसपट्टी ठेवून घ्यायची, कशी बसते ती बघायची आपली. तर याच्यावर थोडीशी वरती चढती इथं, तर या ठिकाणी मार्किंग करून घ्यायची. बरोबर या ठिकाणी आणि या ठिकाणी थोडंसं असं कट करून घ्यायचं. ह्या छोट्या छोट्या फिनिशिंगच्या टिप्स आहेत, यूट्यूबवर कोणीच सांगत नाही तसं मी सांगते तुम्हाला. आता या पद्धतीने जोडायला सुरुवात करायची. आता थोडंसं पाव इंच समोर ठेवायचा कपडा, एकदम पाव इंच ठेवायचा. आणि हलक्या हाताने हे हा जो टक्स आहे एकतर कट करून टाकायचा किंवा असा फोल्ड करून घ्यायचा. थोडस अर्धा पाव इंच शिलाई घ्यायची, कारण कसं कधी कधी आपलं फसकतं ब्लाऊज किंवा फाटलं जातं ओढलं जातं, त्यामुळे तिथे व्यवस्थित घ्यायचं. आता या पद्धतीने बघा आपली टिप मारून झाली. मी मजबूतीसाठी डबल टिप मारून घेते. ही क्रॉसपट्टी लावून झाली. तर या पद्धतीने आपला ब्लाऊज दिसेल. इथं थोडंसं कट केल्यामुळं याचा आकार बघा किती सुंदर आला आहे. आणि इथं थोडंसं कमी जास्त पडतं याला टेन्शन नाही घ्यायचं, ते बरोबर बसून जातं आपलं ब्लाऊज. तर याला आपण लावणार आहोत आय टोपी, हुकपट्टी लावणार आहोत. तर हुकपट्टी कशी लावायची, आपण हा कपडा घेतला आहे बरोबर 2 इंचाचा घ्यायचा, 2 1/2 इंचाचा घेतला तरी पण चालतो, तुम्हाला जितकं शिलाई मार्जिनमध्ये लागेल तितकं. आणि हा एक्स्ट्रा पार्ट कट करून टाकायचा. आता या ठिकाणी हा दुमडून घ्यायचा, कारण आपण खाली हे केलेलं आहे, फोल्ड केलेलं आहे तो त्याच्यामध्ये.
आणि बरोबर असा या पद्धतीने आता हे झालं. आता याला नखाने थोडीशी फिनिशिंग द्यायची आणि फिनिशिंग दिली की हे असं कपडा वळवून घ्यायचा. हा वळवला की आतमध्ये एकदा वळवून घ्यायचा, बरोबर डबल वळवून घ्यायचा. हा कपडा एकदा आपण असा वळवला की डबल आतमध्ये वळवून घ्यायचा आणि हा वाजून ठेवायचा. आपण आता तो वळवून घेतला आहे. आता बरोबर 1/4 इंचाचा अंदाजे टीप मारून घे. तुम्हाला जर हात शिलाई करायची असेल तर मग तुम्ही तिथं कच्ची टीप मारू शकताय. एक्स्ट्राचा जो पार्ट असेल तो कट करून टाकायचा आणि या ठिकाणी पण एक टिप मारून घ्यायचं. या सर्व गोष्टीमुळे फिनिशिंग येते, त्यामुळे या छोटे छोटे पॉईंट व्हिडिओ शॉर्ट पण पास स्किप करू नका. आता इथपर्यंत आपले ब्लाऊज तयार झाले. आता मी दुसरी बाजू तयार करून घेते सेम याच पद्धतीने. आता हे दोन्ही पार्ट आपले तयार झाले तर आता हे एकावर एक ठेवून घ्यायचे. आपल्याला गळा कुठपर्यंत ठेवायचा तो पण बघायचा, आपले पार्ट सगळे बरोबर आलेत की नाही. आणि या ठिकाणी आपल्याला कुठपर्यंत हात शिलाई करायची त्याची मार्किंग करून घ्यायची, म्हणजे गोठ लावायचं आहे. आता हे दोन्ही पार्ट एकावर एक ठेवून घ्यायचे, बरोबर हात शिलाईची ते हुकपट्टीची जागा सोडून द्यायची पुढं आणि बरोबर या ठिकाणी ठेवून घ्यायची. आकार सेम येतोय का पण ते पण बघायचं आपला. आणि या ठिकाणाहून आपली मार्किंग कुठे आहे ती बघायची. तर या ठिकाणी आपण कॉलरसाठी हे केलेलं आहे, बघू शकता तुम्ही. या ठिकाणी चॉकच्या साह्याने ओळखून करून घ्यायचं आणि आता याला आपण लावून टाकू पायपिंग. तर मी पायपिंग घेते, गोल्डन कलरची पायपिंग बसवणार आहे मी. बरोबर या ठिकाणी थोडंसं पुढं सोडायचं आणि या ठिकाणी पायपिंग लावायला सुरुवात. फेटायचं वगैरे अजिबात नाही, एकदम स्लोमध्ये लावून घ्यायची पायपिंग. आपलं जिथपर्यंत आहे तिथपर्यंतच घ्यायचं. तुम्हाला जर दोरी पायपिंग शिकायची असेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकताय. मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने सांगेल कशी करायची. आता आहे या ठिकाणी कट देऊन घ्यायची आणि आता या ठिकाणी पलटी मारून घ्यायची आणि हा कपडा आतमध्ये फोल्ड करून घ्यायचा. बरोबर या कपड्यावर बाजूबाजूने टीप मारून घ्यायची या पद्धतीने. आणि हा कपडा बरोबर या ठिकाणी दुमदुम घ्यायचा या ठिकाणी. आपली तयार झाली ही पायपिंग. आणि थोडीशी सैल वगैरे जर वाटत असेल तर ही नाडी अशी ओढून घ्यायची, म्हणजे आपली पायपिंग एकदम छान बसते. तर आता हा झाला पार्ट, दुसरा तयार करून घेते मी. या पद्धतीने आपले दोन्ही भाग तयार झाले. आता आपण पाठीमागची बाजू घ्या. आता ही आहे पाठीमागची बाजू. पाठीमागची बाजू आपण आहे पुढच्या समोरच्या बाजूपेक्षा उंच घेतली. आता आपण हे सरळ कपड्यावरच जोडून घेतलेलं आहे. याला आता आपली पाठीला इथं पट्टी लावून घेते ही तुम्हाला माहितीच असेल. माहिती नसेल तर सांगते मी. हा घेतला आता आपण पाठीचा भाग आणि याला बरोबर टक्स द्यायचे. तर टक्स कसे द्यायचे हे बरोबर असं ठेवायचं. या बाजूनी 4.5 इंचावर मार्किंग करायची आणि वरती 4.5 इंचावर मार्किंग करायची. इकडच्या बाजूने पण तसंच करायचं, 4.5 इंच आणि वरती 4.5 इंच. या पद्धतीने दोन्ही पण टक्स मारून घेते मी.
चारचा बाजूस आपण 4.5 इंच आता हे मारून घेतलं आपण 4.5 इंचचे दोन टच. आता याला आपण जोडपट्टी लावणार आहोत. जोडपट्टी या पद्धतीने लावायची डबल करून. आता ही पाटीची पट्टी आपण फिनिशिंगमध्ये लावून घेतली. आता हा पार्ट सरळ करायचा आणि यावर दोन्ही पार्ट ठेवून घ्यायचे या पद्धतीने. या पद्धतीने ठेवून घ्यायचे दोन्ही पण पार्ट. हा पार्टवरती दिसतोय तुम्हाला हा दोन्ही पार्ट, त्यामुळे याची पहिली फिटिंग साईड फिटिंग करून घ्यायची. याची साईड फिटिंग करून घ्यायची. जो एक्स्ट्रा कपडा पार्ट असेल तो थोडासा कट करून घ्यायचा या पद्धतीने आणि साईड फिटिंग बरोबर करून घ्यायची. आता आपल्याला असं थोडंसं असा प्रॉब्लेम येतो, थोडं कमी जास्त वगैरे होतं, तर हे बरोबर ठेवून घ्यायचं असं आणि इथं किती कपडा एक्स्ट्रा होतो आहे तेवढा कट करून घ्यायचा या पद्धतीने आणि हा पार्ट जोडून घ्यायचा बरोबर. इकडच्या बाजूने पण तसंच करायचं, सेम असं ठेवून बघायचं. जो एक्स्ट्रा कपडा असेल तो कट करून टाकायचा. असं थोडेसे कमी जास्त कपडा पडतच असतो, त्याच्यामुळे अजिबात घाबरून जायचं नाही. आता इथं किती एक्स्ट्रा आहे तेवढंच कट करून घ्यायचं. म्हणजे या छोट्या छोट्या टिप्स आहेत फिनिशिंगच्या, त्यामुळे तुमचं ब्लाऊज एकदम फिनिशिंगमध्ये बसतं. टिप मारून घ्यायची आणि आपल्याला जर वाटलं इथं थोडंसं एक्स्ट्रा वगैरे तर तो कट करून घ्यायचा. आता हा पार्ट उलटा करून घ्यायचा आणि बरोबर शोल्डरला आहे तसं शोल्डर जोडून घ्यायचा. आता याला 1 मीटर ब्लाऊज पीस लागतो आणि माझ्याकडे तो शिल्लक नव्हता आत्ता सध्या, म्हणून मी डबल कपडा लावलेला आहे. आता शोल्डर टू शोल्डर ठेवून घ्यायचं बरोबर. याला काही 1 इंच वगैरे खाली उतरायची गरज नसते, शोल्डर उतरायचा काही प्रॉब्लेम वगैरे येत नाही. या पद्धतीने शोल्डर जोडून घ्यायचं, अटॅच करून घ्यायची. दोन्ही बाजूची शोल्डर अटॅच करून घ्यायची या पद्धतीने बरोबर ठेवायचं, काही कमी जास्त वगैरे होऊ द्यायचं नाही. झालंच तर आपण आहोत ते व्यवस्थित करायला. तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येत असला आणि तुम्हाला माझ्या कटिंग वगैरे जरी हवे असतील, प्रत्येक पॅटर्नच्या पेपर कटिंग मी तुम्हाला देईन. आणि तुम्हाला पेपर कटिंगपेक्षा पण जर शिकायचं इच्छा असेल तरी पण तुम्ही शिकू शकताय. मी आज तुम्हाला स्क्रीनवर नंबर देते, तुम्हाला जर काही अडचण आल्या तर तुम्ही मला कॉल करून विचारू शकताय किंवा व्हॉट्सअपवर विचारू शकताय. या पद्धतीने आता आपण हे जोडून झालं इथपर्यंत. आता मी कालच्या व्हिडिओमध्ये कॉलर कटिंग करायची मुद्दाम पाठीमागं ठेवली होती, कारण सगळ्यांच्या एवढी कटिंग लक्षात येणार नाही इतके पार्ट वगैरे. आणि आता मी तुम्हाला कॉलर दाखवते. आता हा घेतलाय आपण कॅनव्हास. आता आपलं 38 घडीचं हे आहे शोल्डर आहे, त्यामुळे 38 घडी जर शोल्डरची असेल तर त्याची कॉलरची ही दुमटून पट्टी टाकली आपण आणि या आपल्या बंद बाजू आपल्या बाजून घ्यायची. आणि जर आपली 34, 36, 38 आणि 40 कटिंग असेल तर कॉलर घ्यायची 14 इंच आणि त्याच्या आत जर असेल तर घ्यायची 13 इंच. तर मग ते 14 आणि मग किती 7, आपण किती घेणार आहोत इथे 7. या ठिकाणी आपण किती घ्यायचं 7.5 होतं हे बरोबर. ॲक्युरेट माप घ्या. आता किती झालं हे 7 इंच बरोबर. 7 इंच झालं. आता हे एकदम सरळ करून घ्यायचं स्ट्रेट या पद्धतीने. आता या बाजून किती घेणार आपण कॉलर, आपल्याला किती उंचीची पाहिजे त्या हिशोबाने घ्यायची. तर मी इथं 1.5 इंचाची कॉलर घेत आहे. 1.5 इंचाची कॉलर घेत आहे, दिसतंय का तुम्हाला बघा. आता या ठिकाणी पण 1.5 इंच घ्यायचं. या ठिकाणी 1.5 इंच घेतलं की ही स्ट्रेट लाईन आखून घ्यायची. आखली का आपण स्ट्रेट लाईन? मग मी मोठा मार्कर घेते, तुमच्याला जर लक्षात येत नसेल तर. आता ही आपण स्ट्रेट लाईन आखून घेऊ.
आता ही स्ट्रेट लाइन नाखली आपण, त्यानंतर काय करायचं, या ठिकाणाहून एक इंच वरती घ्यायचं, या ठिकाणाहून एक इंच वरती घेतलं का, आता आपण हे पूर्ण आणि या ठिकाणाहून दीड इंच घ्यायचं, नंतर आपली जितका असेल हा पॉईंट आहे का, ह्या पॉईंटपासून आणि इथपासून दोन इंच घ्यायचं, बरोबर दोन इंचावर असा आकार द्यायचा, दोन ते सव्वा दोन अडीच किती घ्यायचं तुम्हाला किती येऊ शकतं। आता हा हा किती घेतला आपण, एक इंच, आणि हा किती घेतला दोन इंच, बरोबर अशी ड्रॉ करून घ्यायची। आता या ठिकाणी, या ठिकाणाहून किती घ्यायचं दीड इंच, या ठिकाणाहून किती घ्यायचं दीड इंच, आणि अशीच लाईन ड्रॉ करून याला मिळून घ्यायची। किती सोपं आहे शोल्डर तुम्हाला वाटत असेल अवघड आहे, पण काही अवघड नाही, एकदम सोपं आहे, मला पण सुरुवातीला वाटायचं असंच अवघड, असा आकार देऊन घ्यायचा शोल्डरप्रमाणे, थोडासा राऊंड शेप देऊन घ्यायचा म्हणजे आपल्याला कॉलरसारखा आकार मिळेल। आता ही झाली आपली कॉलर तयार, आता कसं करायचं मी तुम्हाला दाखवते। आता हा स्तरचा कपडा घेतला आहे, हा आपला कॅनव्हास आणि हा ब्लाऊज पीसचा कपडा, कसं स्टिच करायचं मी तुम्हाला सांगते। बरोबर असं ठेवून घ्यायचं आणि वरच्या बाजूने स्टिच करायला घ्यायचं। बरोबर कॅनव्हासवर स्टिप आली पाहिजे आपली, एकदम खाली वगैरे घ्यायची नाही, तुम्हाला असं वाटेल जास्त कपडा आहे आपल्याकडे, आपण खाली घेऊ तसं करायचं। या पद्धतीने टीप घेतली आपण मारून, आता हा एक्स्ट्राचा जो पार्ट आहे तो कट करून टाकायचा, आणि इकडे पण एक्स्ट्राचा जो पार्ट आहे तो पण कट करून टाकायचा। अस्तरचा बघा मी तुम्हाला काय सांगते लक्ष ठेवून ऐका, वाटलंच तर व्हिडिओ डबल पहा, अस्तरचा पार्ट कट करून टाकायचा। आणि आता हा आपण घेतलाय ब्लाऊज पीसमधला कपडा, तर हा बरोबर असाच ठेवायचा, या पद्धतीने कॅनव्हास वरती आलं पाहिजे, आणि आपल्याला खाली याला थोडा एक्स्ट्रा कपडा लागणार आहे, त्यामुळे हा कपडा वरती बसवायचा जास्त होता होईल तेवढा, आपल्याला जेवढा वरती मार्जिन ठेवलेलं आहे का आपण कपडा, कारण आता आपल्याकडे हेवी ब्लाऊज असल्यामुळे जास्त कपडा शिल्लक राहिलेला नाही आहे। या पद्धतीने यावर स्टिच मारून घेतो परत, बघा मी तुम्हाला काय सांगते, कपडा खालचा सोयीचा ठेवा आणि कॅनव्हासवरच टीप आली पाहिजे, कॉलर ब्लाऊज शिवायचं एकदम सोपी पद्धत आहे। बरोबर या पद्धतीने कट करून घेतलं आपण, म्हणजे स्टिच करून घेतलंय। आता एक्स्ट्राचा जो पार्ट असेल तो आत नाही कट केला तरी चालतो, पण हा दुमटतोय आणि मग आपल्याला फिनिशिंगसाठी आपणच व्यवस्थित करायचा। आता जर याच्यात कपडा शिल्लक असेल त्याला राऊंड राऊंड करायसाठी असे छोटे छोटे कट देऊन घ्यायचे, या पद्धतीने। आता हे कट केलं, आता हे असं आतमध्ये वळवून घ्यायचं, बरोबर या पद्धतीने। आणि आता याला आपण दाखवीत घेणार आहोत, बरोबर घ्यायची दाखवीत, आता या ठिकाणी फिनिशिंगचं एक खास ध्यान द्यायचं, म्हणजे कसं हा वरतून पार्ट येणार आहे म्हणजे लोकांना दिसणार आहे, त्यामुळे या ठिकाणी एकदम फिनिशिंगमध्ये द्यायचं। या पद्धतीने बघा आपण दापटीप वगैरे देऊन घेतली सगळी, आता या ठिकाणी खास ध्यान द्यायचं, आता आपण हे असं करणार आहोत, बरोबर बरोबर आणि बरोबर निम्म्यात खून करून घ्यायची, अशी या ठिकाणी बरोबर रेष ओढून घ्यायची, आणि आपला जो ब्लाऊजचा पार्ट आहे हे पण बरोबर असं धरायचं,
बरोबर शोल्डरच्या तिथं आतून बाहेर बरोबर शोल्डरच्या तिथं आतून बाहेरून मार्किंग करून घ्यायची. आलं लक्षात? आता इथपासून आपण किती सोडणार आहोत? बरोबर आपलं आपली शोल्डर कितीपर्यंत येते हे बघून घ्यायचं आहे एकदा. आता आपण निम्म्यात ठेवली तर निम्म्यातून कुठपर्यंत येते? इथपर्यंत येते. आता बरोबर निम्म्यात असं ब्लाऊज ठेवायचं आणि आपण निम्म्याची जी मार्किंग केलेली ती बरोबर या निम्म्यावर घ्यायची आणि बरोबर कॅनव्हसवर टिप घ्यायची. बरोबर निम्म्यावर घ्यायची म्हणजे एकसारखं आपलं येणार आहे. बरोबर निम्म्यापासून चालू करायचं म्हणजे मोजून वगैरे लगेच असं घ्यायचं नाही, बरोबर निम्म्यापासून चालू करायचं. गळा एकदम फिनिशिंगमध्ये घ्या म्हणजे आपला गळा नाचल्यावर छान दिसतो. या ठिकाणी बरोबर आपण निम्म्यातून सुरुवात केली. आता या ठिकाणी पण निम्म्यातून सुरुवात करायची. आता हे आपण लावून बघू कुठपर्यंत येत आहे. आता हे येतं इथपर्यंत. बरोबर आता इथपासून सुरुवात करायची. मग तुम्हाला जर जमत असेल तर त्या बाजूने शिलाई करा, पण मला उजव्या डाव्या हाताने जमत नाही. आता या पद्धतीने बरोबर ही झाली आपली आतल्या बाजूने. आता ही लावून आता आपल्याला लावायची बाहेरच्या बाजूने. तर बाहेरच्या बाजूने काय करायचं, हा कपडा आतमध्ये फोल्ड करून घ्यायचा. आता हा सरेल ना, तर हा आतमध्ये फोल्ड करून घ्यायचा या पद्धतीने आणि या पद्धतीने असं आतमध्ये फोल्ड करून घ्यायचं. इथं थोडं फिनिशिंगचं लक्ष द्यायचं. आपला किती कपडा एक्स्ट्रा आहे बरोबर तेवढा कपडा आतमध्ये घालून घ्यायचा. आणि तुम्हाला जर नसलं जमत असं म्हणजे कपडा एक्स्ट्रा, तर जास्त कपडा एक्स्ट्रा ठेवू नका, पण ठेवावा लागतो, कमी ठेवा. पण या पद्धतीने राऊंड शेप आला पाहिजे या पद्धतीने. बरोबर आता यावर आपण टिप देऊन घेऊ आणि हा कपडा खेचत खेचत दुमडायचा. जास्त खेचायचा पण नाही, पण एक्स्ट्रा इथं राहायला पण नाही पाहिजे घूळ पडायला. आपला कपडा आतमध्ये घालायचा आणि या पद्धतीने हा कपडा आतमध्ये घ्यायला पाहिजे आणि आतली टीप आतमध्ये घालायची ती. बरोबर हा कपडा सरकत सरकत आतमध्ये बसवायचा. बरोबर बसतो तो तुम्ही स्टिच करायला लागल्यास. या पद्धतीने इथं दापटी फ्राय दिली होती. बरोबर या पद्धतीने आपली कॉलर बसेल. बघू शकता तुम्ही इथपर्यंत आपला ब्लाऊज तयार झाला आहे. आता मी बाह्या वगैरे सर्व अटॅच केल्याच्या नंतर तुम्हाला दाखवते ब्लाऊज. बघू शकता तुम्ही कॉलर किती सुंदर आली. तर या पद्धतीने बघा आपलं कॉलर ब्लाऊज तयार झालं आहे. या पद्धतीने कॉलर आली, या पद्धतीने ब्लाऊज झालं आहे आणि आपण ही गुड्डीबाही लावली म्हणजे याला हे पण म्हणतात आणि या पद्धतीने पूर्ण फिनिशिंगमध्ये आलं आहे. तर तुम्हाला
ब्लाउज शिकायचं असेल तर नक्की नक्की आपला व्हिडिओ पहा, आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।